मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरतीच्या जाहिराती ह्या प्रसिद्ध होण्यास सुरुवात झालेली आहे. त्या अनुषंगाने जिल्हा परिषद गडचिरोली यांची एक जाहिरात या व्हिडिओच्या माध्यमातून या अगोदरच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे. तशाच प्रकारची जाहिरात ही एका खासगी संस्थेची आहे, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर यांची ही जाहिरात आहे आणि ही जाहिरात पवित्र प्रणालीवर प्रसिद्ध झालेली आहे. तर ती जाहिरात आपल्याला बघायची आहे. या व्यवस्थापनाच्या शाळेमध्ये खालील नमूद केलेल्या पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, त्याचबरोबर व्यावसायिक अर्हता धारण करीत असलेल्या तसेच पवित्र प्रणालीमध्ये नोंदणी केलेल्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्जही मागविण्यात येत आहेत. आरक्षण न्याय रिक्त पदाचा तपशील आपण जाणून घेऊया. तर मित्रांनो, आपण बघू शकता समांतर आणि सामाजिक आरक्षण आपल्या स्क्रीनवर आहे. याच्यामध्ये अनुसूचित जाती करता जागा नाही आहेत, अनुसूचित जमाती करता 51 जागा आहेत, त्यानंतर स्पेसा करता इथे जागा नाही आहे, शेवटी SEBC करता 61 जागा आहेत, त्यापैकी महिलांच्या 18, माजी सैनिक 9, अंशकालीन 6, प्रकल्पग्रस्त 3, भूकंपग्रस्त 1, खेळाडू 3 आणि सर्वसाधारण उर्वरित आहेत मुलांकरता 21. त्यानंतर EWS यांच्याकरता 15 जागा आहेत, दिव्यांगाकरता अस्तव्यंग 2, कर्णबधीर 1, अंध किंवा अल्पदृष्टी 1 अशा एकूण 4 जागा आहेत. जर सविस्तर जर आपण बघितलं तर एकूण महिलांकरता 36, माजी सैनिक 18, अंशकालीन 12, प्रकल्पग्रस्त 7, भूकंपग्रस्त 3, त्यानंतर खेळाडू 7 आणि अपंगाकरता 4, खुल्यांच्या आहेत 43 अशा 127 जागांकरता या संस्थेमध्ये भरती प्रक्रियाही राबवली जाणार आहे. तर मित्रांनो, आपण इथे वॉटर मार्क सुद्धा बघू शकता. अप्रूव्ड ऍडव्हर्टाइजमेंट बाय कमिशनर, CEO, नंतर डेप्युटी डायरेक्टर आणि EO यांच्या प्रमाणे ही अप्रूव्ह झालेली जाहिरात आहे. माध्यम इथे दिलेलं आहे, पद दिलेलं आहे, वेतन श्रेणी आणि मानधन दिलेलं आहे, अनुदान प्रकार इथे दाखवलेला आहे, विषय कोणता आहे ते सुद्धा सांगितलेलं आहे, शिकवण्याचे माध्यम दिलेले आहे, आवश्यक शैक्षणिक पात्रता सांगितलेली आहे आणि आवश्यक व्यावसायिक पात्रता, त्याबरोबर एकूण पद हे दिलेले आहे. तर ज्या आपण विषयामध्ये ज्या पदामध्ये ज्या माध्यमामध्ये आपण फिट बसत असाल, आवश्यक व्यावसायिक पात्रता आपली जिथे फिट असेल तिथे आपण अप्लाय करू शकता. तर इथे आपण सविस्तर बघू शकता. शेवटी इथे एकूण पद दिलेले आहेत, जसं की माध्यम मराठी, पद ग्रॅज्युएट टीचर, नंतर वेतन श्रेणी दिलेली आहे, अनुदानाचा प्रकार, विषय इंग्लिशसाठी आहे, शिकवण्याचे माध्यम मराठी आहे, आवश्यक शैक्षणिक पात्रता ग्रॅज्युएट आणि आवश्यक व्यावसायिक पात्रता डिप्लोमा किंवा ग्रॅज्युएट, 3 पद आहेत. अशा प्रकारे हे वर्गवारी इथे दिलेले आहे. एकूण 127 जागेसाठीची ही भरती आहे, आपण ती बघून घ्यायची आहे. अशा प्रकारे ही जाहिरात आहे 127 पदाची. सर्वसाधारण सूचना इथे दिलेल्या आहेत. अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी दिलेल्या उमेदवारांपैकी ज्यांनी पवित्र प्रणालीवर वैयक्तिक माहिती प्रोफाईल स्वप्रमाणित केलेली आहे तसेच उमेदवार जाहिरातीनुसार अर्ज करू शकणार आहेत. इच्छुक व अर्हता धारण करणारे उमेदवार जाहिरातीच्या अनुषंगाने पदांसाठी पसंतीक्रम नमूद करून पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करतील. इयत्ता 1 ते 5, 6 ते 8 पदांसाठी अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी उत्तीर्ण असणारे उमेदवार अर्ज करू शकतील. तसेच अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दिलेली असणे अनिवार्य आहे. चौथा मुद्दा इथे दिलेला आहे, जो 9वी आणि 10वी आणि 11-12 उमेदवारांकरता आहे. अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता दिलेली असणे अनिवार्य आहे यांच्याकरता सुद्धा. शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हता इतर माहिती ही edustaff.maharashtra.government.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. उमेदवारांसाठी सर्वसाधारण सूचना या टॅबवर आपण जर गेलात तर नक्कीच आपल्याला ही सर्व माहिती पाहावयास मिळेल. अशा प्रकारची जाहिरात होती, या व्हिडिओच्या माध्यमातून ती आपल्यापर्यंत पोहोचवली आहे. वॉटरमार्क बघू शकता. अप्रूव्ड ऍडव्हर्टाइजमेंट बाय कमिशनर, त्यानंतर CEO, डिप्युटी डायरेक्टर आणि EO. तर मित्रांनो, अशा प्रकारची ही माहिती होती, जाहिरात होती, या व्हिडिओच्या माध्यमातून ती आपल्यापर्यंत पोहोचवली आहे. धन्यवाद.